ഫുഡ് മോർണിംഗ് ഫുഡി, വെരി വെരി ഫുഡ് മോർണിംഗ്. तर सकाळचे सध्या 6:07 झालेले आहेत आणि मी तुम्हाला आज हुपरीमध्ये गोटखिंडे वडापाव, जो की चुलीवरचा वडापाव आहे, खूप फेमस वडापाव आहे, तिथं घेऊन आलेलो आहे. मागे काका वडापावसाठीचा लागणारा मसाला बनवत आहेत आणि अजून शॉप उघडायचं आहे, त्याच्या आधीच मी पण आलेलो आहे, कारण तुमच्यासाठी तुम्हाला छान असा व्हिडिओ दाखवण्यासाठी मी आज लवकर आलेलो आहे. तर करूयात आपल्या व्हिडिओला सुरुवात. खिंडे वडापाव सेंटरला असं नेहमी नवीन नवीन तेल वापरलं जातं, जुनं तेल वापरत नाही ते. हे बघा, समोरच रोज असं नवीन तेल वापरतात. तर काका मस्त असं इथं वडापावसाठीचा लागणारा मसाला बनवत आहेत, ते चुलीवरती. आणि तिथं आत्ता शॉप उघडलेला आहे. बघा, ही जी तयारी आहे ती साधारण 5:30 सुरू असते. चुलीवरचा वडापाव म्हणून फेमस आहे. मस्त अशा लाकडं जळत आहेत, बाभळीची लाकडं. तर इथं काका बेसनचे भजी सोडत आहेत, त्याच्यामध्ये काय काय आपण जाणून घेऊ काकांकडून. चुलीवरती मस्त असत का त्या पीठामध्ये काय काय आहे? पीठ, मीठ, सोडा. पीठ, मीठ आणि सोडा. कच्चे भजी काढून घ्यायची. कच्चे भजी काढून घ्यायची आणि परत त्याला चेचलं जातं. ते प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो. काय बेसन घेतलंय? हे मीठ, हा सोडा. आणि त्याच्यामध्ये पाणी. आणि त्याचं चांगलं पीठ बनल्यानंतर हे असे भजी सोडायची. हा, म्हणजे स्वतःच घरी पीठ बनवतात. सगळं आपलं जे मटेरियल आहे ते घरगुती आहे. हे मसाल्यासाठीचा वडा आहे. आता जो मसाला असतो त्याच्यासाठीचा. मी इथं पीठ तयार आहे बघा आपलं. हे कच्चे वडे, कच्चे भजी. तर तेलातून असे कच्चे भजी निघल्यानंतर त्याची अशी कुटाई केली जाते. लिटरली त्याला बारीक करण्यासाठी असं कुटलं जातंय. अशी बारीक कुटाई केली जाते आणि त्याच्यामध्ये नंतर हे उकडलेले बटाटे टाकले जातात आणि परत त्याला कुटलं जातं बारीक. हे खूप मेहनतीचं काम आहे, कारण पूर्ण हे मॅन्युअली हातानेच केलं जातं आहे त्याची कुटाई वगैरे. कारण त्यांना जशी त्याची पेस्ट पाहिजे त्या पद्धतीनं पेस्ट करण्यासाठी यांना असं हातानेच कुटावं लागतंय. याच्यामध्ये बेसनाचे वडे आणि उकडलेला बटाटा ह्या दोन्हीचं हे मिक्सचर आहे. अशी कुटाई झाल्यानंतर पुढं असं मोठ्या पातळीत काढलं जातंय.
ऑलरेडी थोडं काढलेलं आहे आणि आता वड्याचं जे मसाल्याचं मिक्सिंग आहे ते आपण कृष्ण सरांकडून जाणून घेऊ. तर कृष्ण सर आपल्याला पुढची प्रोसेस सांगतील त्याच्यामध्ये कोणते कोणते मसाले जात आहेत वगैरे. तर कृष्ण सर आपल्याला आता पुढची प्रोसेस सांगतात. ओके, आता मसाला बनवून आपण जी कच्ची भाजी काढली आहेत ती पूर्णपणे बारीक करून घेतली आहेत. आता यामध्ये पहिला आपण जे मसाला यूज करतो आहोत ती मिरची पावडर, मीडियम तिखट, मीडियम तिखट त्याला जास्त पण तिखट चालत नाही मसाला, कसं ऑलरेडी आपला गरम मसाला वगैरे असतो हां घरगुती पद्धतीचा. हळद पूड, बारीक कोथिंबीर चिरलेले, आता आपण हे मिक्स करतो मस्त असं मिक्स कर. मिक्सिंग जे आहे तेच महत्त्वाचं आहे यामध्ये, पूर्णपणे सगळा मसाला एकजूट झाला पाहिजे. आता आपण हा मिक्स करून घेतला आहे मसाला, त्यामध्ये आले लसूण पेस्ट व पुदिना पेस्ट हे मिक्स केले आहे. मूग डाळ, मगज बी, धना, घरगुती पद्धतीने बनवलेला गरम मसाला हा आम्ही स्वतः घरी बनवतो. होय पाठ झाल्या मला त्यात किंग फूड जर थांबा म्हणू हा परत सॉफ्ट गरम मसाला तो आपला होता तो घरगुती पद्धतीचा हार्ड आहे थोडा हा थोडा सॉफ्ट मिक्स करावा लागतो. बंद करा हे. आता आपण गरम तेलाची फोडणी देतो त्याला, अशी फोडणी कडक बसायला लागतो. त्यामध्ये परत एकदा कोथिंबीर टाकतो आहे आपण, बारीक चिरलेली कोथिंबीर परत एकदा टाकली. कोथिंबीरचं प्रमाण भरपूर वापरतो. परत आपण आता मिक्स करतो आहोत. थोडं गरम असल्यामुळे हाताला वाजते. प्रोसेस अशीच गरम मध्येच करावी लागते, गरम मध्येच करावी लागतं, त्याशिवाय ती मळणी होत नाही व्यवस्थित. कसं आहे थंड झालं की मग मिक्सिंग होत नाही मसाला बरोबर, जेवढा गरममध्ये होतो ना हा बनत नाही. ती चिकटपणा आहे सॉफ्टपणा, आपण जी वडी करणार आहे वड्याची त्यामध्ये जी सॉफ्टपणा आहे ना ते गरममध्येच मळायला लागते. थंड झाला मसाला म्हणजे चालत नाही. हो हातानेच या मसाल्याला शारीरिक कष्ट जास्त आहे. हो होय सगळं मशीन वापरत नाही. हा 18-20 किलो होईल ना, 20 किलो होईल तेवढं म्हणतो. हा यात आपण तेलाची फोडणी दिली, त्यामध्ये आपण कोथिंबीर परत एकदा आपण मिक्स केली, परत आपण मिक्स करतो.
मिक्सिंग जे आहे ते अशा प्रकारे झालं की सर्व मसाला एकजीव झाला पाहिजे. मांडत काढतो आहोत. मसाला तयार झाला. हां, तयार झाला. आता आपल्याला हा मसाला सुरू झाला, पूर्णपणे मसाला रेडी झालेला आहे. आपण आता वडे सोडू शकतो. सोडू शकतो. या जबरदस्त असं मिक्सिंग आहे आपलं. त्याच्यामध्ये मसाले पण असे युनिक आहे, मगज बी वगैरे. पूर्ण चिकट पण आहे लागतो मसाल्याला. अशा पद्धतीने वाटत बरोबर फ्राय करायचं. ओके, तर कृष्णा सरांनी खूप मस्त आपल्याला त्याचं मिक्सिंग दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते मसाले जातात ते कृष्णा सरांनी सांगितलेलं आहे. तर आता आपण पुढं हा वडा कसा बनतोय ते बघू आपण. आता मसाला तर आपला तयार आहे, आता तो वडा डीप फ्राय करायचा आपल्याला. तर ती प्रोसेस आता पुढं बघू. आपला हा वड्याचा मसाला तयार आहे आणि इकडे बेसनही तयार आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा टाकलेला आहे आणि आत्ता वडे डीप फ्राय होणार. मसाल्याची अशी पॅटी बनवली जाते. एकदम ताज्या ताज्या मसाल्याचे असे गरमागरम वडे सुटत आहेत आता. मस्त असे गरमागरम ताजे ताजे वडे निघलेले आहेत. पण असे मस्त असे गरमागरम वडे खायला लाईन लागते बघा. जस्ट वडा निघलेला आहे आणि हे सगळे वडे खायला थांबलेले आहेत. वेटिंग त्या काकांची गँग एक अर्धा तास झालं येऊन थांबलेली आहे. आता वडा तयार आहे. वड्याबरोबर कांदा मिरची दिली जाते आणि पाव. Gracias.
आपण सांबरची रेसिपी बघणार आहे, सांबर कसं बनतं ते। त्याच्यासाठी इथं कांदा, कढीपत्ता आणि थोडीशी मटकी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिंच। आणि या मसाल्यामध्ये खोबरं, तीळ, आलं, लसूण अशी पेस्ट आहे ही। तर याच्यापासून आता सांबार बनवणार आहेत। तर इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे, कढीपत्ता वगैरे टाकलेला आहे। आणि वरून पेस्ट, कांदा लसूण आल्याची पेस्ट। मग इथं आपण वडापावही खाऊ शकतो आणि वडा सांबारही खाऊ शकतो। तर त्याच्यासाठी ते सांबार बनत आहे। आता त्याच्यामध्ये काही मसाले आहेत, ही चटणी आहे ना, त्यानंतर बेडगी पावडर, कलर येण्यासाठी आपल्याला, रंग येण्यासाठी बेडगी आहे। कस्तुरी मेथी, गरम मसाला, गुळ, आणि याच्यामध्ये गुळ जातोय, मीठ। त्या सांबारमध्ये काकांनी गुळ पण टाकलेला आहे आणि वड्याचा मसाला। तर आपलं सांबार तयार झालेलं आहे। आता ताजे ताजे पाव आलेले आहेत बेकरीतून, मस्त असे ताजे ताजे पाव आलेले आहेत। टिफिन वडापाव कोल्हापूरला पॅकिंग होऊन चालेल, कोल्हापूरला कोल्हापूरला होय। तर आपण आता गोटकिंडे वडापाव सेंटरमधील चुलीवरचा वडापाव घेतलेला आहे, सोबत आपल्याला कटवडाही घेतलेला आहे। आपण आता ते टेस्ट करू, चुलीवरचा वडापाव। मस्त असा वडापाव आलेला आहे, एकदम गरमागरम वडा आहे, वाफा निघत आहेत। तो आपण ब्रेडबरोबर ट्राय करू। तर हा चुलीवरचा वडापावचा पहिला बाईट, मस्त वास येतो आहे, एक नंबर। ना दुखणार टेस्ट आहे, क्वालिटी वडापाव। आणि चुलीवरती बनवलं गेल्यामुळे त्याच्यामध्ये स्मोकी फ्लेवर लय भारी येतो आहे। आणि यांचं जे वड्यामध्ये स्टफिंग जे आहे ते एक नंबर चवीत आहे, लय भारी चवीत आहे, एक नंबर। जबरदस्त क्वालिटी आहे, जबरदस्त वडा आहे, चवीला तर एक नंबर विषय नाही। वडापाव तर एक नंबर होता, विषय नाही त्याच्यात, चवीला लय भारी, लय भारी। आता आपण कट वडा ट्राय करू, सांबार वडा म्हणलं तरी चालेल, हा कट वडा। एक नंबर सांबार आहे, आपण बघितलं सांबार कसं बनते, लय भारी सांबार बनलेला आहे, जबरदस्त टेस्ट आहे। वडापाव लय भारी, लय भारी, चवीला एक नंबर आहे। इथं आलात की नक्की ट्राय करा। खुपरी हे गाव चांदीसाठी प्रसिद्ध आहे, सोबतच असे गोल्डन वडापाव पण आपल्याला मिळतो आहे। तोही झाडाखालचा वडा म्हणा किंवा चुलीवरचा वडापाव, मसाले वडापाव एक नंबर आहे चवीला। इथं आलात की नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटतं आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। आणि बघितलं आहे वडा कसा बनतो आहे, त्याचं स्टफिंग कसं बनतं, त्याची रेसिपी पण आपण बघितलेली आहे।
तर नक्की इथं या, हा वडा ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा, कारण हा जो वडा आहे त्याची टेस्ट खाण्यासाठी तुम्हाला इथं नक्की यावं लागेल आणि जबरदस्त टेस्ट आहे आणि चुलीचा जो स्मोक आहे तो तर जबरदस्त आहे. नमस्कार, आमचा हा चुलीवरचा मसाले वडापाव 1976 सुरू आहे. आता जवळपास आमची ही तिसरी पिढी. ॲक्च्युली असं याला कसं आहे, मसाला वगैरे सगळा आम्ही घरगुती पद्धतीने बनवतो, त्यातच बेसन वगैरे जे आहे जे बाहेरून न आणता ते आम्ही स्वतःची घरी चक्की आहे त्या चक्कीवर बनवलं जातं हे बेसन वगैरे. याला कसं लाकडं जे वापरतो ते आपण बाभळीचे वगैरे कोडीव कापीव या पद्धतीने लाकडाचा वापर केला जातो. तर दादांनी वडापाव हातावर टॅटूज काढलेला आहे बघा, हे बघा एक नंबर, कारण यांचा वडाच एक नंबर आहे. तर चुलीवरचा मसाले वडा मी खाल्ला आहे, लय भारी होता आहे आणि त्याच्यातला जे स्टफिंगचा मसाला जो आहे तो एक नंबर आहे, लय भारी चवीला आहे आणि चुलीचा फ्लेवर त्या वड्याला एवढा भारी होतो ना, त्यासाठी तुम्हाला इथं येऊन हा वडा ट्राय करावा लागणार आहे. मी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हा वडापाव कसा बनतो हे दाखवण्यासाठी मी 6 आलो होतो आणि माझ्या आधीच अर्थातच 5 हे सर वगैरे सगळे आले होते. तर असा हा चुलीवरचा वडापाव बनतो आहे, मी रेसिपी दाखवलेली आहे आणि तुम्हीही या हुपरीमध्ये आलात की चुलीवरचा वडापाव किंवा गोटखिंडे यांचा वडापाव असा खूप असा सुप्रसिद्ध आहे, तर तो तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. गोटखिंडे वडापाव सेंटर एक वेळ अवश्य भेट द्या.